धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मौजादिकी महल्ले येथील रेती घाटावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री ॲडव्होकेट चेतनभाऊ परखडे यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा दखल न घेतल्याने आज स्वतः कार्यकर्ता सोबत जाऊन घाटात सुरू असलेल्या अवैध उत्खनन थांबवून पोलीस व महसूल प्रशासनाला येथे बोलवून कार्यवाही सुरू असून जोपर्यंत कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्ते प्रशांत बायसकर, दिनेश वाघमारे, आकाश भेंडे, वैभव महल्ले, ऋषी ठाकरे, रवी तिवाडे, समीर घुंगरुड, गजानन रोकडे, गुलशन चौधरी, हरीश महल्ले, पोलीस पाटील विकी खोब्रागडे. प्रशासनाने दखल न घेतल्याने अजूनही आंदोलक नदी पात्रात पटवारी कारवाई न करता निघून गेले. तहसीलदार अजूनही घटनास्थळी न आल्याने आंदोलन अजूनही नदी पात्रात रात्र नदी पात्रातच काढण्यात इशारा दिलाय.